नमस्कार, आज आपण वरण किंवा जे कडवेवाला असतात, जे सुकलेले असतात, त्याची उसळ कशी बनवायची ते पाहतोय. तर यासाठी आपल्याला हे जे वरणे आहेत ते भिजत नाही घालायचे. भिजत घातले तर त्याची सालं अशी चावली जात नाही. तर आपल्याला हे डायरेक्ट कुकरला लावायचे. तर आधी मी धुवून घेतले ते वाल, कडवेवाल आणि किंवा वरण धुवून घेतले. त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडी हळद आणि जास्त पाणी घालून एक 8 ते 9 शिट्या काढायच्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती, म्हणजे शिजतील. वरण जर आपला भिजत घालायचं राहिला असेल आणि आपल्याला जर त्याची भाजी करायची असेल तर आपण असं करू शकतो, किंवा उसळ करताना वरण भिजवायचंच नाही आहे, नाहीतर त्याची साले अशी वेगळी होतात आणि आतला गर त्याचा वेगळा होतो. तर ते शिट्ट्या देऊन झाल्यात आणि छान शिजलं आहे आपलं वरण. तर आता फोडणी देऊयात. फोडणीसाठी एक पळी मोठी तेल गरम केलं आहे मी. गरम तेलातच आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी जर तडतडायला लागली की त्यात जिरे घालायचे आहेत. जिरे पण चांगले उमलले. यात आता मीडियम साईजचा आपण कांदा बारीक करून घेतला आहे आणि थोडी कडीपत्त्याची पाने आहेत, ते आपण तेलावर छान परतून घेणार आहोत. कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. कांदा आता आपला परतला आहे. यात आता 1 ते 1.5 चमचा किंवा तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता. इथे माझं बेडगी मिरचीचं तिखट आहे त्यामुळे 1.5 चमचा मी इथे घातलं आहे. हळद थोडीशी घातली. मीठ आपण शिजताना घातलेलं आहे. तर हे जर असं एकदा परतून घेऊयात हे जे मसाले आहेत ते. आणि यात आपलं जे वरण आहे शिजवून घेतलेला तो घालायचं. पाणी घालायचं नाही आहे, निथळून फक्त आपलं वरण जे शिजलेलं आहे ते घालायचं आहे. आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं. ही भाजी जी आहे तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर, दोन्हीबरोबर एकदम भारी लागते चवीला. तुम्ही एकदा बनवलं तर तुम्ही नेहमी नेहमी बनवाल. तर सगळ्यात शेवटी मी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून गार्निश केलं आहे. खूपच छान लागते ही भाजी. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा, शेअर करा. चॅनल नाही नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.